मी प्रफुल बर्डिया सी ए. हा जर बजेट आपण आज पाहिला तर ना दिया ना कुछ लिया, ना किसी से कुछ लिया है ना किसी को कुछ दिया है ॲज अ टॅक्स पेअर, असंच बजेट असं म्हणता येईल. कारण आता जे काही आपल्याला भाषणातून जे समोर आलेलं आहे त्यावरून एवढंच सांगता येईल की तुमच्याकडून आम्हाला काही घ्यायचं नाही आणि आम्हाला तुम्हाला काही द्यायचंही नाही अशी परिस्थिती आहे. आणि जो कोविडचा इफेक्ट आहे तो कुठेही राहिलेला नाही, कोणाच्या उत्पन्नात कमी झालेलं नाही किंवा कोणाचं उत्पन्न वाढलेलं नाही असंच एकंदर दिसतंय. टॅक्स प्रोपोजल्समध्ये आता खूप चेंजेस दिसत नाही, परंतु जे चेंजेस असणार आहेत ते जे रिओपनिंग ऑफ असेसमेंट 6 वर्षापासून 3 वर्ष आणलेत हा खरा रिलीफ आपण मानू शकतो. तसेच ज्या ट्रस्ट आहेत छोट्या ट्रस्ट त्यांनासुद्धा रिलीफ देण्यात आलेला आहे. ITAT फेसलेस होणार आहे हाही एक चांगला निर्णय झालेला आहे. आणि जे काही अजून आपल्याला उद्या प्रिंट आल्यानंतर यातला जास्त काही कळेल. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजेश नाशिककर, कर सल्लागार. या बजेटमध्ये आपण जर का बघितलं तर आत्ता सरांनी सांगितलं ना कुछ दिया ना कुछ लिया, मागच्या पानावरून पुढे जाऊ असं हे बजेट म्हणावं लागेल. अपेक्षा खूप होत्या, प्रत्येकाच्या अपेक्षा होत्या की या बजेटमध्ये काहीतरी मिळावं काहीतरी लागावं. पण दुसरी गोष्ट की आपला कुठला सेस पण लागलेला नाही कोविडचा, जसं कोविडचा रिलीफ मिळावा अशी अपेक्षा होती तर कोविडचा आपला सेस पण लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे बजेट हे मध्यम दर्जाचं बजेट किंवा अतिशय चांगलं बजेट असं आपल्याला काहीतरी म्हणता येईल की चांगल्याकडे झुकणारं बजेट आहे. काल जसं होतो जगत होतो तसंच आपण उद्या पण जगणार आहोत असं एक आपल्याला सगळ्यांना आशा आहे. आणि या ह्याच्यामध्ये आपण फॅमिलियर झालो आहे कोविडनंतरच्या ह्याच्यामध्ये, आता आपण हळूहळू पिकअप घेतो आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केलेला आपल्याला दिसतो आहे. जरी टॅक्सेसमध्ये रिलीफ मिळाला नाही तरी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्या खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च झालेला दिसतो आहे. ह्याचाच अर्थ असा की इथे रोजगार वाढणार आहे आणि इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असं वाटतं. मी डॉक्टर ज्ञानेश्वर वाटसवरे. आजचं निर्मला सीतारामन यांनी जे बजेट पेश केलं ते सर्वसाधारण बजेट आहे असं जरी लोकांचं म्हणणं असेल तरी आता जी महागाई वाढणार आहे त्याच्यामुळे या महागाईचा बोजा जो आहे साधारणतः शेतकऱ्यावरच बऱ्यापैकी पडणार आहे. शेतकरी हा सगळ्यात मोठा ग्राहक आपल्या देशामध्ये आहे आणि शेती फक्त नावाला आहे. 85% शेतकरी जे आहे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांची इकॉनॉमीचा जर आज स्तर पाहिला तर 15-20 हजार रुपये सुद्धा त्यांना सीझनमध्ये मिळणं अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी या बजेटमधून काहीतरी येईल असं वाटत होतं, परंतु पाणी लाईट या संदर्भामध्ये जे आहे ज्या अपेक्षा होत्या शेतकऱ्यांच्या काही रिलीफ मिळेल तसं काही याच्यामध्ये बजेटमध्ये दिसत नाही प्रोव्हिजन. आता कॉटनच्या बाबतीत एक थोडासा चांगला निर्णय झालेला आहे. 27% कॉटन जे आहे आपल्या महाराष्ट्रात पिकतो आणि त्याच्यामुळं आता हे 7 पार्क जे होणार आहे कॉटन पार्क त्याच्यापैकी आता महाराष्ट्राच्या वाट्याला किती येतील हे डिटेल जेव्हा येतील तेव्हा आपल्या लक्षात येईल. आणि निश्चितपणे हे पार्क जर आपल्याकडं आले तर निश्चित पाहिजे की थोडाफार शेतकऱ्यांना याच्यामध्ये रिलीफ मिळू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी जयेश तळेगावकर, टुरिझम क्षेत्रातला आहे, सुजय हॉलिडेज माझी कंपनी. आजच्या बजेटमध्ये जी निराशा होती टुरिझमसाठी ती आम्हाला काही नवीन नाही, पण देशातल्या जवळजवळ 10% GDP कॉन्ट्रीब्यूट करणाऱ्या क्षेत्राला आणि सगळ्यात जास्त कोविडने अफेक्टेड क्षेत्राला काहीतरी वेगळं मिळावं ही अपेक्षा होती, ती अपेक्षा भंग आमचा झालेला आहे. तिथे त्याप्रमाणे आम्हाला काहीच याच्यात तरतूद नाही आहे, काहीच रिलीफ नाही आहे. त्याचप्रमाणे नाशिकसाठी मात्र एक टुरिझमच्या दृष्टीने एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे युनियन बजेटमध्ये नाशिकमध्ये मेट्रो चालू होणार आणि त्याच्यासाठी 2052 कोटीची तरतूद केली आहे. ही घोषणा झाल्यामुळे नाशिकच्या टुरिझमसाठी ही एक खूप चांगली बातमी आहे. याच्याने नाशिकची कनेक्टिव्हिटी, वेगळेवेगळे नाशिकमध्ये भरपूर टुरिस्ट स्पॉट्स आहेत पण त्यांच्या कनेक्टिव्हिटीची अडचण होती, ती अडचण आता दूर होईल. तर एकीकडे टुरिझम इंडस्ट्री ॲज अ होल थोडी नाराज असेल पण नाशिकसाठी हे बजेट टुरिझमच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शिशिर संदेकर, DYK महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयाचं अध्यापन करतो, अर्थशास्त्राचा अभ्यासक. यावेळचं बजेट कोविडच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे
अनेकांना खूप भीती होती की कोविड सेस बसेल का किंवा त्याचबरोबर कोविड बॉन्ड्स आपल्याकडे येऊ शकतात का, पण या दोन्ही गोष्टी न करता म्हणजे कुठल्याही करदात्याला धक्का न लावता हे अतिशय सुंदर बजेट आपल्याला मांडण्यात आलं. जी अपेक्षा होती की आमच्याकडे कररूपाने येणारं उत्पन्न कमी झालेलं आहे, खरं सांगायचं तर या बजेटचं जे आकारमान आहे ते 34,83,236 कोटी रुपयाचं एवढं आकारमान आहे, म्हणजे एवढं एकूण उत्पन्न आहे किंवा एवढा खर्च आहे. या 34 लाख कोटी रुपयामधले 17 लाख कोटी रुपये आपले रेव्हेन्यू अकाउंटवरनं येत आहेत आणि त्यात टॅक्स रेव्हेन्यू ज्याला म्हणता येईल ते 15,45,000 कोटी रुपयाचा टॅक्स रेव्हेन्यू आहे. ह्या टॅक्सेसमध्ये खरं सांगायचं तर तसं म्हटलं तर ती कमीच झालेला टॅक्स आहे, म्हणजे मागच्या बजेटमध्ये आपल्याला टॅक्समधून 18% किंवा जास्त रक्कम मिळत होती, ती आता अजून कमी झालेली. पण हे सगळं साध्य होत असताना देखील केवळ कर्ज वाढवून आपल्याला ही प्रगती साधता येते हे आपल्याला या निर्मला सीताराम या माननीय फायनान्स मिनिस्टरनी दाखवून दिलेलं आहे आणि तेही कोणाला फारसा धक्का न लावता. याच्यामध्ये परत दोन गोष्टी घडल्या की कर्ज वाढल्यामुळे व्याजावरचा खर्च वाढणार आहे, तो 8 लाख कोटी रुपयापर्यंत जाईल. कर्ज जवळजवळ 12 ते 15 लाख कोटी रुपयाची कर्ज सरकारवर किंवा आपल्या सर्वांवर बसतील आणि काही काळानंतर अर्थात आपोआप अर्थव्यवस्थेमध्ये उभारी आल्यानंतर ही कर्ज व्यवस्थित फेडली जातील आणि त्याच्यामुळे तात्पुरती जरी महागाई वाढली, लोकांच्या हातात जरी पैसा आला त्यामुळे तात्पुरती महागाई वाढली, तरी काही काळाने उत्पादन वाढेल, उत्पन्न वाढेल, लोकांची खरेदी वाढेल आणि उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढल्यामुळे आपोआप ही महागाई सुद्धा पुरवठा वाढल्यामुळे ही महागाई कमी होईल. त्यामुळे हा धोका पुढे कुठलाही राहणार नाही. आज जरी फिस्कल डेफिसिट वाढलेला दिसत असला, तो ज्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला असला, तरी त्याचा पुढे कुठलाही धोका राहणार नाही. त्यासाठी अगदी FRBM ॲक्टमध्ये अमेंडमेंट करायची सुद्धा गरज पडली या बजेटमध्ये, पण ते सुद्धा अत्यावश्यक होतं. त्यामुळे या बजेटचं आपण सर्वजण स्वागत करूया असंच वाटतं. याच्यामध्ये जे थोड्याशा त्रासदायक गोष्टी घडल्या त्या एवढ्याच आहेत की आम्हाला डिफेन्समधल्या बजेटमध्ये थोडीशी वाढ अपेक्षित होती. त्याच्यानंतर बेसिक मिनिमम इन्कम हे प्रत्येक कुटुंबाला मिळावं, कोविडमुळे जे त्रासलेले आहेत त्यांना थोडेसे जास्त पैसे मिळावेत, हे मिळाले नाही. पण त्याच्याबरोबरीने कोविडच्यासाठी काही जास्त रक्कमही या बजेटमध्ये देण्यात आली. तर एकूण हे बजेट चांगलं आहे असंच त्यातला अर्थ आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव CA विशाल पोद्दार. मी बाय प्रॅक्टिस चार्टर्ड अकाउंटंट आहे प्लस GST ट्रेनर आहे अक्रॉस इंडिया. आजचं बजेटला मी दोन वाक्यात जर नाव दिलं तर हा कोविड न्यूट्रल बजेट आहे. सगळ्यांना खूप अपेक्षित होतं की कोविडनंतर जेव्हा अनलॉकिंग झालं आणि जी ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था वाढतीये, म्हणजे आपण नेगेटिव्ह GDP नेगेटिव्ह ग्रोथ रेटमधून आता पॉझिटिव्ह 11%पर्यंत जाणार आहे जे IMF एक्सपेक्टेशन्स आहे, तर त्याच्यामध्ये हा बजेट काहीतरी कोविडमुळे काहीतरी वेगळा असेल. तर ते दोन्ही बाजूनी नाही आहे. न कोविडमुळे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं भर वाढला आहे एक्स्ट्रा टॅक्सेशनच्या रूपाने, नाही कोविडमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा सवलत दिलेली आहे. पण येस, मात्र नक्की काही महत्त्वाच्या गोष्टी जे मला आढळल्या या बजेटमध्ये त्या अशा आहेत की या बजेटनी गव्हर्नमेंटचा जो डिजिटलायझेशनचा स्वप्न आहे तो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सेक्टरमध्ये वाढवला आहे. मी स्पेसिफिकली टॅक्सेशनच्या बाबतीत म्हणेल तर मागच्या वर्षापासून जे फेसलेस कम्प्लायन्स, फेसलेस अपील हे जे गव्हर्नमेंटनी कॉन्सेप्ट आणली होती मागच्या वर्षी, त्याला वाढवता आता ते ट्रायब्युनल स्टेजपर्यंत घेऊन जाणार आहे. दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे कंपनीज लॉमध्ये त्यांनी सिक्युरिटी मार्केट कोड ही एक नवीन संकल्पना आणली आहे, ज्याच्यामार्फत जे वेगवेगळे कायदे होते कंपनीज ॲक्टमध्ये सिक्युरिटीज लॉमध्ये त्या सगळ्यांना मर्ज करून त्याचा एकच कायदा येईल. यांनी पण ओव्हरऑल मार्केटला खूप फायदा होईल, कारण की तुमचं तेवढे जास्त लॉस तुम्हाला वाचायची का फॉलो करायची आवश्यकता कमी राहणार. खूप महत्त्वाचं म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं टर्नओव्हर लिमिट आणि कॅपिटल लिमिट वाढवल्यामुळे ते MSMEच्या कायद्यामध्ये येणार आणि त्यांना MSMEसाठी जे पण कोविडच्या मागच्या वर्षी काळात जे पण गव्हर्नमेंटनी वेगवेगळे आत्मनिर्भर याच्याखाली स्कीम्स आणले होते त्यांना त्याचा फायदा मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मला आवडलं, रिवॉर्डिंग द ऑनेस्ट टॅक्सपेअर ही जी संकल्पना होती त्याला पुढे नेता त्यांनी 2-3 महत्त्वाच्या चेंजेस केलेल्या आहेत. पहिलं म्हणजे जे मी प्रपोजल आता वाचत होतो फायनान्स बिल, त्याच्यात GST ऑडिटची तरतूद काढण्याचं प्रावधान आहे. दुसरं, इन्कम टॅक्सची ऑडिट जे 95% डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करतात ती पण वाढून 5 कोटीपासून 10 कोटीपर्यंत नेण्याची तरतूद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्कम टॅक्समध्ये जे असेसमेंट रिओपन होते त्या असेसमेंट रिओपनची पण जी मुदत 6 आणि 10 वर्षापर्यंत होती त्याला कमी करून 3 वर्ष केलं आहे आणि जी 10 वर्षाची मुदत होती त्याला खूप सिलेक्टिव्हली काही मोठ्या केसेसमध्येच ठेवलेली आहे. तर माझ्या हिशोबाने जरी हा टॅक्स न्यूट्रल बजेट असेल
तरी हा ओवरऑल बिझनेस आणि मार्केटसाठी खूप फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.